कांग्रेस पार्टी की भूकंप जैसी परिस्थिति आ गई है। महाराष्ट्र के कांग्रेस नेता बालासाहेब थोरात ने गट नेता पद से राजीनामा दिया है। थोरात राजीनामा देने से पहले कहा था कि प्रदेश कार्यकारिणी के साथ काम करना मुश्किल हो गया है। थोरात के इसी वक्तव्य का खंडन करते हुए कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने कहा कि हमारे लिए बालासाहेब थोरात ही नेता है। इस मामले की चर्चा 15 तारीख को होने वाली बैठक में होगी। जी भूमिका मैं मान ली थी, सुनील केदार ने मान ली। आखिरी अजूनही आमचे नेते बाळासाहेब थोरात आहेत असं आम्ही सांगतोच आहे, त्याच्यामुळे याची पाठराखणचा काय प्रश्न आहे? पृथ्वीराज चव्हाण साहेब, अशोक चव्हाण साहेब, सुशीलकुमार शिंदे साहेबांचे स्टेटमेंट आले नाही? परवा आम्ही पुण्यामध्येही सोबतच होतो फॉर्म भरायला। आता काही बिनकामी व्यवस्था निर्माण करणारी काही मंडळी असेल याच्यासाठी आम्ही 15 तारखेला प्रदेश कार्यकारिणीची बैठक बोलवलेली आहे आणि त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा हिशोब दिला जाणार आहे। यामुळे कोणाला काय करायचं असेल, कारण की आज आमच्या समोर जे आमच्या नेते राहुल गांधीजी असतील, मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील, त्यांनी आम्हाला खूप सारे कार्यक्रम दिलेले आहेत। राहुलजींच्या पदयात्रेमध्ये जे काही त्यांच्या निदर्शनास आलं, जनभावना ज्या होत्या आणि त्या कशा निराकरण करण्यात जातील, त्याच्यामुळे आज त्या जोडो कार्यक्रम दिलेला आहे, तो एक कार्यक्रम आमच्याजवळ, त्याचाही आम्ही आढावा घेणार आहे। आम्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जे आज आम्हाला 2 आमदार निवडून दिले त्यांचा सत्कार आहे। राहुलजींच्या बरोबर ज्यांनी इलेक्शन बघल्या, दोन्ही निवडणुका कशा जिंकता येईल त्याच्यावरची रणनीती आम्हाला करायची आहे। त्यामुळे कोणाला बिनकामी व्यवस्था असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, पण आज काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणात जनतेचा आशीर्वाद प्राप्त होते आहे आणि कोणाच्या इशाऱ्याने कोणाला काम करायचं तो त्यांचा प्रश्न आहे। कारण की काही लोक सांगतात की पक्षात लोकशाही, बिलकुल आहे काँग्रेस पक्षात लोकशाही, पण पक्षाच्या मंचावर त्यांनी आपली भूमिका मांडाल, त्याच्यासाठी मी राज्याचा पक्षाचा प्रमुख म्हणून त्या सगळ्या गोष्टीचं समर्थपणे उत्तर देण्यासाठी मी तयार आहे। एकच प्रश्न आहे की मला होणारही नाही, कारण की मी पक्षाचा प्रमुख आहे, मला सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं आहे। त्यामुळे जे काही कोणी बाहेर बोलतात, त्यांचे जे काही मी जे ऐकतो तुमच्या माध्यमातून, त्यांच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मी माझ्या घरात देणार जेव्हा आम्ही 15 तारखेला सोबत आहोत, आणि सांगणार आहे की तुम्हाला काय असतील अडचणी आपण आमोरसमोर बसून त्याला सोडू। पण माध्यमाला बोलून गैरसमज पसरवण्याचा जो प्रयत्न होत आहे ते कधी पक्ष खपवून घेणार नाही, कारण की मी स्वतःच प्रदेश कार्यकर्त्यांची मीटिंग बोलवलेली आहे आणि मग अशा पद्धतीचं वक्तव्य येऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं कार्यक्रम कोणी करत असेल तर त्याच्याबद्दलही निश्चितपणे विचार आम्ही करतो।